Alamu Atsa Migira Vish Varsha Pasun Ya Raskarnacha Madhyamatun Samasyava Karnacha Prayatna Karto Majha Raskiya Jivanamadhye Anek Karyakram Ghenyacha Yog Ala Anek Sundar Karya Karnyacha Yog Ala परंतु मला असं वाटतं की माझ्या जीवनातला सगळ्यात सुंदर कार्य कुठलं असेल तर ते आजच्या जलाशयाचं उद्घाटन आहे असं मला या ठिकाणी खास करून सांगावंसं वाटतं. अनेक लोकांच्या शंका कुशंका किंवा हे आत्ताच सुटलं का ते कालच सुटलं का पहिले काबरं सुटलं नाही नंतर काबरं सुटलं नाही. परंतु ज्याच्या मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असते त्यालाच हे काहीतरी सुचतं असं आगळ्या वागळ्यांना असं काही सुचत देखील नाही. आणि म्हणून मी अशा प्रश्न करणाऱ्यांना पहिल्यांदा या ठिकाणी सांगेल की मी मागच्या 3-3.5 वर्षापूर्वी या पाचोरा शहरामध्ये 12.5 कोटी रुपयाचं या शहरातल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचं जे भव्य दिव्य असं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं केलं त्याचं अजून उद्घाटन व्हायचं राहिलंय त्या कॉम्प्लेक्सला. या अशा कर्तव्यदक्ष पुरुषाचं नाव कैलासवासी के एम बापू पाटील हे नाव त्या गावामध्ये 3 वर्षापूर्वी बापू साहेबांचं नाव मी त्या ठिकाणी दिलं. परंतु कृष्णाष्टमीच्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यालयामध्ये बसलो. गोकुळ अष्टमीवर चर्चा चालू असताना कृष्णजन्मावर चर्चा चालू असताना त्या कृष्णानी एका कंस मामाचा नाश केला आणि खऱ्या अर्थाने या कृष्णाने या पाचोरा आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातला दुष्काळाचा नाश करण्याच्या संदर्भामध्ये या पाण्याची समृद्धी पाण्याची निर्मिती करण्याच्या संदर्भामध्ये या संपूर्ण जिल्ह्या आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या धरणांची निर्मिती केली. आणि म्हणून त्या कृष्णाचं आणि या कृष्णाचं नावामध्ये असलेलं साम्य आणि म्हणून याच्यामध्ये आपण वेळ न लावता तात्काळ या कृष्णाचं नाव आमच्या या धरणाला का देण्यात येऊ नये अशा पद्धतीची चर्चा करण्यात आल्यानंतर मी तात्काळ या राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे आमच्या ठरावाचं पत्र तात्काळ त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना विनंती केलेली आहे की अशा या पाणीदार माणसाचं नाव आमच्या या जिल्ह्यामध्ये सगळ्याच धरणांना द्यावं अशी जरी इच्छा असली तरी किमान आमच्या तालुक्यातल्या या बहुळा धरणाचं नामांतर हे आमचे पाणीदार अत्यंत कर्तव्यदक्ष असे आदरणीय कैलासवासी केम बापूंच्या नावाने द्यावं अशा आशयाचं पत्र आम्ही तात्काळ त्यांच्याकडे पाठवलं आणि मागणी केली. मला खात्री आहे की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या गॅजेटमध्ये हे नाव आता येणार आहे परंतु येईल ते केव्हा येईल त्याच्यासाठी काय होईल याच्यापेक्षाही आजपासून हे कृष्णा सागर नाव आमच्या सगळ्यांच्या हृदयाच्या गॅजेटमध्ये आलेलं आहे असं मला या ठिकाणी खास करून सांगावं असं वाटतं. आणि त्याच्यामुळे खूप काही कागदोपत्रीच्या रांगोळीत पडण्यापेक्षा आम्ही जर का आज पाहिलं तर बाळासाहेबांना ज्या दिवशी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेला सुरुवात केली त्या दिवसापासून औरंगाबादचं नाव त्यांच्या मनामध्ये संभाजीनगर आहे. अरे आजही आम्ही जर का तुम्ही कुठल्याही शिवसैनिकाला विचारलं तर कुठे चालले ते सांगतील संभाजीनगरला. आणि त्याच्यामुळे त्या शिवसैनिकांच्या हृदयाच्या गॅजेटमध्ये ते संभाजीनगर आहे. आणि त्याच पद्धतीने आज बापू साहेबांवर प्रेम करणाऱ्या आणि पाण्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयावर हे कृष्णा सागर जलाशय नाव कोरलं गेलं असं मी या ठिकाणी आपल्याला खास करून सांगतो. अनेकांनी ज्यांनी बापू साहेबांनी आता मला वाटतं दादांनी या ठिकाणी सांगितलं की इथे दादा 20-20 वर्ष बापू साहेबांना ह्या काम करण्यापासून रोखलं गेलं आणि ते आज आम्हाला प्रश्न विचारताय की याच्यामध्ये राजकारण केलं गेलं. अरे तुम्ही या पाण्यासाठी विरोध केलेला आहे तुम्ही याच्यासाठीच नाही. ज्या माणसाने या तालुक्यामध्ये पाचोरा तालुका शिक्षण संस्था उभी केली त्यांच्या गावामध्ये त्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्यांना सांगितलं की किमान या संस्थेला आमच्या बापू साहेबांचं नाव द्या तिथे तुम्ही त्या संस्थेला लोकांकडून 2-4 लाख रुपये घेऊन आणि तिथे सुद्धा तुम्ही नाव देऊ शकला नाही आणि आम्हाला सांगाल की तुम्हाला या ठिकाणी नाव देत आहे. मी तर वाडी सगळ्याच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करत बापू साहेबांचं कुटुंब आपण बाजूला ठेवा फक्त एकदा आवाज द्या कोणाच्या हातात संस्था आहे याच्यापेक्षा तुमच्या सोबत किशोरप्पा येईल आणि मी स्वतः तिथे टीव्ही लावून नाव देण्याचं काम या ठिकाणी करून दाखवेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. त्याच्यामुळे मला खरं म्हणजे राजकारणात जायचं नाहीये परंतु बांधवांना खऱ्या अर्थाने ज्या माणसाचं कर्तृत्व या तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पाण्याची निर्मिती केली
या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांनी पाण्यासाठीचे अनेक धरण उभे केले ज्यांच्या डोक्यामध्ये भविष्यात आम्हाला तर आत्ता पाण्याचं महत्व कळायला लागलं या 2-5 वर्षापासून जेव्हा दुष्काळाचं सावट या राज्यावर यायला लागलं तेव्हा आम्हाला पाण्याचं महत्व कळायला लागलं परंतु खऱ्या अर्थाने या दूरदृष्टी असलेल्या देशाला गेल्या 25-30 वर्षापूर्वी या पाण्याचं महत्व कळलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये बांधवांनो या पाण्याची निर्मिती केली मी काय आज माझं बापूसाहेबांना प्रेम आहे असं नाहीये खऱ्या अर्थाने माझे काका कैलासवासी तात्यासाहेब यांना राजकारणामध्ये आणणारे कोण असेल तर ते मला असं वाटतं की बापूसाहेब या ठिकाणी तात्यांना आणण्यासाठी कारणीभूत आहेत त्यांच्या हातून या राज्यात या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची सेवा व्हावी या राज्य या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं म्हणून तात्यांना कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी जर कोणी पुढाकार घेतला असेल तर तुम्हाला वाटतं बापूसाहेबांनी घेतलेला आहे याच्याच बरोबर जे काही महाराष्ट्रातले जे काही 5-7 उद्योग आहेत MIDC च्या माध्यमातून तो खत कारखाना पाचोऱ्याला चालू केला आणि त्याच्यातले पहिले डॉक्टर म्हणून डायरेक्टर म्हणून जो बहुमान मिळून दिला तो मला वाटतं बापूसाहेबांनी कैलासवासी तात्यासाहेबांना मिळून दिला आणि म्हणून अशा या परोपकारी माणसाकरता जर आम्ही छोटासा विचार आमच्या मनामध्ये चालू आला तर त्याचं सुद्धा दुःख तुम्हाला व्हावं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांच्या करता मला वाटतं दुर्दैव आणि म्हणून अशा या मंगलमय कार्यक्रमाच्या प्रसंगी मी फक्त जलाशयाचं नामकरण या ठिकाणी केलेलं नाही तर मी आपल्या सगळ्या कुटुंबाला सगळ्या परिसराला या ठिकाणी आश्वासित करतो की हा परिसर कदाचित तुम्ही 8 दिवसापूर्वी जर पाहिला असता तर आपण त्या ठिकाणी पाय ठेवू शकलो नसतो अशी अवस्था या संपूर्ण परिसराची होती आणि म्हणून आज आम्ही मागच्या 2-3 दिवसापासून सगळे पदाधिकारी या ठिकाणी मेहनत करतोय मशनरी चालवतोय आणि सगळा परिसर स्वच्छ करून या परिसराला त्या ठिकाणी भविष्यामध्ये मी आपल्याला सांगेल आज मी खरं म्हणजे साईंचं आमच्या आजीबाईंचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी बिना चष्म्याच म्हणजे डोळे साबुतात दात साबुतात त्या लोकांना पान खाऊन आल्या कानाने पूर्णपणे चिंतेला ऐकू येत आहे आणि आता मला वाटतं वय 90 असेल 82 वय आता 82 आणि मी या ठिकाणी आजच त्यांना आजींना आपल्याला सगळ्यांच्या समोर आमंत्रित करतोय की तुम्हाला एका वर्षानंतर असं ठणठणीत राहून बापूसाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्या पुतळ्याच्या आजूबाजूला एक सुंदर असं गार्डन या संपूर्ण परिसरामध्ये असेल की ते बापूसाहेबांच्या कर्तृत्वाला शोभेचं असं भव्य असं गार्डन की जसं पैठणला नाथसागर त्या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीने पैठणला जसं गार्डन आहे त्या पद्धतीचं एवढी मोठी जागा नाही आहे परंतु आहे त्या जागेत आपल्याला किती सुंदर घाट तयार करता येईल का सुंदर असं गार्डन तयार करता येईल का 2-5 उद्योग छोटे मोठे उद्योग हॉटेल सारख्या त्या ठिकाणी आणता येईल का अशा चांगल्या चांगल्या कल्पना आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या कल्पना साकार करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही भविष्य काळामध्ये करणार आहोत खरं म्हणजे मी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन विभागाला देखील पत्र दिलेलं आहे निश्चितपणे ते साकार करेल यात काही शंका नाही पण तत्पूर्वी मी या रोडाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशोका बिल्डर यांना देखील एक पत्र दिलेलं आहे की तुमच्या CSR च्या माध्यमातून आम्हाला जे काही डेव्हलपमेंट या ठिकाणी करता येईल ती देखील करण्याचा प्रयत्न करतोय माझा प्रयत्न होता की निदान भविष्यात ही बोटिंग कशी असेल याच्यासाठी बोट सुद्धा आणून ठेवलेली होती की त्या बोटीतून एक ट्रीप आपण मारावी आणि भविष्यात इथे बोटिंग आणि फाउंटन इथं की जेणेकरून बोटिंगची सुद्धा आपल्याला इथे नजर घेता येईल अशा पद्धतीचा भविष्यात कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मला खात्री आहे की ज्या माणसाचं एक महान असं कार्य या देशा या राज्याच्या प्रती आहे आपल्या मतदारसंघाच्या प्रती आहे त्या अशा या महान कार्य महान नेत्याचं नाव त्यांना नावाला शोभेल अशा पद्धतीचा परिसर नावारूपाला या ठिकाणी आपण सगळे मिळून आणू अशी ग्वाही या निमित्तानं देतो मी पुन्हा एकदा ताईंना आपल्या सगळ्यांच्या आजीबाईंना कमलताईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपल्याला अजून 100 इथं गाठायचीच आहे यात काही शंका नाही परंतु भविष्यात इथे बापूसाहेबांना मी असं ऐकलंय की मासे खूप आवडायचे तुम्हाला आवडायची की नाही मला माहित खबरदारी करायचे आणि बापूसाहेब मासे खायचे मला इथे असे मासे राहतील की ते बापूसाहेबांनी म्हणून पाहतील इथे या बंगाची एक स्पेशल मासे
या ठिकाणी चांगली विक्री या ठिकाणी होईल त्यांची देखील म्हणजे स्वादिष्ट असे माशांचे दुकानं सुद्धा या ठिकाणी लागतील असं एक चांगलं काम या ठिकाणी आहे मगाशी रमेश जे उठले तेव्हा त्यांना असं सुंदर स्वप्न पडलं होतं आणि शेवटचं स्वप्नातली एक ओळ त्यांनी सांगितली की वरती अप्पासाहेब बाळासाहेब प्रमोदजी महाजन सगळे एका ठिकाणी गप्पा मारत होते आणि मदतजीजी येऊन गेले मला असं वाटत होत की त्यावेळेस कदाचित बापूसाहेब तुम्हाला विचारताय की काय मी भारतांना अप्पांनी विरोध केला होता आता नाव देताना भाऊ विरोध करतायत की काय असा निरोध तुम्हाला विचारतायत का असं मी तुम्हाला विचारत होतो म्हणजे अशी अपेक्षा तुमच्या स्वप्नातून होती पण ते स्वप्न कदाचित काही मी मोडलं असं मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अशा या महत्वाच्या कार्याचे साक्षीदार म्हणून आपण या ठिकाणी आलात बापूसाहेबांचं प्रेम आजही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे मी आज इथे आल्याबरोबर एक बाबा मला भेटलं होतं बाबांचं मला वाटतं वेरुळीचे त्या खेडगावचे बाबा भीमसिंग सोनूसिंग पाटील खेडगावचे बाबा आणि त्यांनी मला सांगितलं की या सगळ्या कामाच्या सर्वे करण्याकरता मी बापूसाहेबांसोबत पूर्णपणे हिंडलो आहे त्या बाबांनी देखील या ठिकाणी हजेरी लावली असे ज्यांना माझ्या या राजकीय जीवनामध्ये मी कधी पाहिलं नाही अशा सगळ्या लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली मी सगळ्यांच आज मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांना मनामध्ये आनंद होतोय की निदान पुन्हा एकदा आमच्या बापूसाहेबांच्या नावाचा नामोल्लेख त्यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी होतोय आणि म्हणून त्यांचा देखील मनामध्ये आज अतिशय आनंद झालाय मी पुन्हा एकदा सगळ्यांचे हे बापूसाहेबांच्या प्रेमापोटी आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो या कुटुंबाने फक्त आमच्या सोबत हा जो काही सगळा जो काही विषय आहे दादांनी आणि म्हणजे वायली दादांनी या ठिकाणी सांगितले काही जे विषय या ठिकाणी आहेत मी निश्चितपणे आपल्याला सांगेल की बापूसाहेबांनी सुद्धा म्हणजे तात्यासाहेबांनी सुद्धा बापूसाहेबांनी उभे केलेले जे काही खोरे आहेत जे काही धरणं आहेत हे पूर्ण व्हावे त्यांच्यामध्ये पाणी कायमस्वरूपी यावं याच्यासाठी काही प्लॅनिंग केलेले होते निश्चितपणे त्याच्यातलं एक महत्वाचं प्लॅनिंग होतं नदीजोडच्या माध्यमातून 2007 मध्ये नदीजोड ह्या प्रकल्पाला आदरणीय तात्यासाहेबांनी मुहूर्तमेळ केली त्याचं मंजुरी घेतली दुर्दैवाने 9 मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्या घाटचे डायरेक्ट घेणंच बंद पडलं म्हणजे नदीजोडचं घेड हे डीपीडीसी मध्ये जे ओपन केलेलं होतं ते घेणंच दुर्दैवाने बंद पडलं आणि 2009 नंतर म्हणजे 14 मध्ये जेव्हा मी आमदार झालो तर मी 2-3 वर्ष सातत्याने प्रयत्न करून त्या हेडला पुन्हा ओपन केलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की या जळगाव जिल्ह्यातले 31 कोटी रुपयाचे नदी जोडचे प्रकरण त्या 2007 पासून अपंग होते त्याला आता नदी जोडला जे हे बंद झालेलं होतं त्याला आपण ओपन केलं आणि आता मागच्या 19 जुलैच्या डीपीडीसीच्या मिटिंगला त्या 31 कोटी रुपयाच्या प्रपोजलला मान्यता देऊन 18 कोटी रुपयाची तरतूद या नदी जोडवर आपण करून घेतली आहे त्याच्यातलं महत्वाचं प्रपोजल आहे ते म्हणजे उतावळी नदीचं की जे उतावळी नदीचं पाणी सगळं वाहून गिरणीमध्ये जातं ते गिरणीत न जाता उतावळीचं पाणी बळवामध्ये आणायचं की जेणेकरून हे सगळं पाणी बळवा कायमस्वरूपी भरेल असा त्याचा मागचा उद्देश आहे दुसरा जो युवराज तुम्ही सांगितलं की त्या सावळ्यावरून लोहारी आपलं आर्वे फाट्यावरून जो जाणारा जो कॅनल आहे डोंगरगाव पासून जे जुनं डोंगरगाव आहे त्याच्यापासून कोरून आणि ते पाणी ते इकडे आणण्याच्या संदर्भात तेही आपल्याला अवस्थेत पडलेलं आहे ते देखील पाणी याच्यामध्ये नदीजोडमध्ये त्याचा समावेश आहे हा जो कॅप तुम्ही जो म्हणतात एक्सप्रेस कॅनलच्या संदर्भातला तो निश्चितपणे तात्यांचा स्वप्नातला विषय होता याचं कारण असं होतं की या पाचोरा भळगाव चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यातल्या सगळ्या नद्यांचा जो उगम आहे तो उगम अजिंठा आणि वेरूळ लेणीच्या मध्ये आहे या सगळ्या लेण्यांच्या पासून या आपल्या सगळ्या नद्यांचा उगम आहे आणि म्हणून या उगमच्या माध्यमातून या सगळ्या नद्यांना जर पाणी पाहिजे असेल तर कुठेतरी हातमूर्त वाया जाणारं जे पाणी आहे ते हातमूर्त पाणी एक्सप्रेस कॅनल करून अजिंठा आणि वेरूळच्या पायथ्याशी आणायचं आणि तिथून या सगळ्या नद्यांमध्ये सोडून या सगळ्या नद्या ह्या रिचार्ज करायच्या असं ते मागचा तो प्रोजेक्ट होता परंतु तोही प्रोजेक्ट मागच्या काळात बंद होता परंतु आता भागलपूर या नावाने भागपूर नावाने
तो प्रोजेक्ट आता चालू झालेला आहे त्याचे देखील कामाला सुरुवात झालेली आहे माझा प्रयत्न असेल की त्याला जमण्यापर्यंत न थांबू देता पुन्हा पाटणा देवी आणि अजिंठा करून घेऊन जे काय स्वप्न आपलं सगळ्यांचं आहे ते साकार करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करेल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या गोर कामाचे साक्षीदार या ठिकाणी झालात धेनु संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील